रसिकानो नमस्ते, सर्वांना शुभ दिवस। आज तुमच्यासाठी मी एक सुंदर विचार घेऊन आलोय। इतका सुंदर आहे कि हा विचार तुम्ही काळजाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवाल, इतका सुंदर। कुटुंब टिकवणं का महत्त्वाचं आहे? आज परत एकदा न कळत एक मुंगी तयात पडली। स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबूतराची वाट पाहायला लागली। मीच का सतत हिला वाचवावं हा कबूतराचा अहंकार आड आला। झाडावरच बसून असहाय्य मुंगीला मरताना पाहू लागलं। कबूतरानं मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांतानं ओरडली। कबूतर आपल्याच विचारात मशगूल झालं। मुंगी असहाय्यतेमुळं शेवटी गतप्राण झाली, मरून गेली। कबूतर मात्र आपल्याच गर्वात गढून गेलं आणि पारधी येणार हे विसरूनच गेलं। पारध्याने याच संधीचा फायदा घेतला, कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायला चावायची आणि निशाणा चुकायचा, म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला। शेवटी कबूतर आणि मुंगी दुर्दैवीपणानं गेलीच। झाड मात्र त्या दिवशी खूप रडलं। मुंगी आणि कबूतर मेल्याचं दुःख होतच, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होत। रसिकानो, कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते, अहंकार नाशाकडे नेतो, तर सेवा ही आनंदी जीवनाचं सार्थक ठरते। सर्वांशी प्रेमानं वागा, सर्वांकडून प्रेम मिळवा। हा जन्म पुन्हा नाही, विनाकारण कोणाला त्रास देऊ नका। आज वेळ आणि आपला रुबाब आहे, म्हणून कोणाचं नुकसान होईल असं वागू नका। आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका। दोस्तानो, निसर्गानं आपल्या शरीराची रचना अशी केली की आपण स्वतःची पाठही थुपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही। म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची आवश्यकता आहे। आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही। दोस्तानो, पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहायच्या आधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका। जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल, आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल। जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे। आपलं वय आणि पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात। मृत्यूनंतरच हेच कटू सत्य आहे। पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त कर्म मोक्षापर्यंत। जिच्या उदरात जन्म होतो ती माता, जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचं जीवन। जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्यानं ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार। मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार,
आणि स्मशानभूमीत दुसरीच घेऊन जाणार। तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच। दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात। धन इतकं दुर्दैव आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात। किती विचित्र आहे ना, माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचं हृदय रक्ताचं बनलेलं असून पण हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं। दोस्तानो, रसिकानो, विचार आपण करायचंय। जीवन इतकं सुंदर आहे, इतकं आनंदी आहे पण आपण त्याला दुःखी बनवतो, आपण त्याला आनंदी बनवलं पाहिजे।